नमस्कार, जे डब्ल्यू किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत बट्टी। बट्टीसाठी लागणारे साहित्य आहे जाडसर गव्हाचे पीठ, बट्टी भाजण्यासाठी तूप, मोहन टाकण्यासाठी तेल, जिरेपूड, बडीशेप, थोडासा ओवा, मीठ, किंचितसा सोडा आणि हळद। भिजवण्यासाठी कोमट पाणी घेतले आहे। आपण आता बट्टीसाठी पीठ छान भिजवून घेऊ। पिठात आपण आता थोडे तेल टाकू, मीठ, थोडी बडीशेप, जिरे पूड, हळद व किंचितसा खायचा सोडा। आता आपण हे पीठ सगळे मिक्स करून छान भिजवून घेऊ। कोमट पाणी टाकून मी आता छान गोळा भिजवून घेते। आता बट्टीसाठीचे हे पीठ आपले भिजवून तयार झाले आहे। आता ते आपण 10 ते 15 मिनिटं मुरू देऊ। पीठ आता आपले छान मुरले आहे, त्याची आपण आता पोळी टाकून बट्टी करू। आता आपण पोळी टाकण्यासाठी गोळे बनवून घेऊ। आपण आता याची छान पोळी लाटून घेऊ। पोळी छान बारीक लाटून घ्यायची आहे, आपल्याला त्याचे पूड वळायचे। पोळी आता लाटून झाली आहे, याला आता आपण तूप लावू। तूप सगळीकडे छान पसरवून आपण त्याचे आता रोल बनवू। आता 10 मिनिटं झाली आहेत। आता बट्टी आता आपण छान उलथवून घेऊ। तुपात आता छान दुसरी बाजू आपण भाजून घेऊ बट्टीची। बट्ट्या आता आपल्या दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झाले आहे, त्या आपण आता ताटात काढून घेऊ। बट्ट्या आपल्या दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाले आहेत, त्याला छान लेअर पण आले आहेत। आपण एक आता अशी मोडून बघू, अगदी छान मस्त झाली आहे। बट्ट्या आपल्या छान तयार झाल्या आहेत, त्या आपण वरणासोबत किंवा गुळ तुपासोबतही खाऊ शकतो। धन्यवाद।